जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 डिसेंबरपासून संप पुकारला होता. संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. या आश्वासनासह मुख्यमंत्र्यांनी संप मागं घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार कालच समन्वयक समितीचे राज्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी संप मागं घेतल्याची घोषणा केली होती. मात्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेबरोबरच इतर कर्मचारी संघटनांनी विश्वास काटकर यांच्या एकतर्फी निर्णयाला विरोध केला होता. समन्वय समितीचे जिल्हा निमंत्रक अनिल लवेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील संप सुरूच ठेवण्याचा निर्णय काल गुरुवारी जाहीर केला होता. त्यामुळे संप मागं घेण्यावरून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमधील मतभेद उघड झाले होते. संप मागं घेण्याबाबत 2 मतप्रवाह निर्माण झाल्यानं कर्मचारी देखील द्विधा मनस्थितीत होते. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील इतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी त्याचबरोबर राज्य मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन आज शुक्रवारपासून संप स्थगित करण्यात आल्याचं अनिल लवेकर यांनी जाहीर केलं. काल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली आणि राज्य नेतृत्वाने एकतर्फी संप मागं घेतला. त्याला आमचा विरोध होता म्हणून आज आम्ही सकाळी संप चालू ठेवला. समन्वय समिती कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांना, खात्याचे संघटने पदाधिकारी, मध्यवर्तीची कोल्हापूर शाखा या पदाधिकाऱ्यांनी आम्ही चर्चा केली आणि ठरवलं की कालचा निर्णय आम्हाला मान्य नाही आहे. त्या निषेध करत आज आम्ही परत कामावर रुजू होत आहेत. आज आत्ता दुपारपर्यंत जवळपास 60% कर्मचारी शिक्षक कामावर हजर झाले आहेत. दुपारनंतर काही कर्मचारी हजर होतील. आम्ही त्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे, आज हजर व्हायला उशीर झाला तरी दुर्लक्ष करा, कारण आज ते कामावर हजर होतात. अशा तऱ्हेचा निर्णय कोल्हापूरमध्ये झाला. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी देखील 14 मार्च रोजी पुकारलेल्या संपाच्या वेळी आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आता पुन्हा आश्वासन दिलंय. आश्वासनाशिवाय पदरात फारसं काही पडलं नसताना संप मागं घेण्यात आल्यानं लवेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुळात ठोस आश्वासन कुठलंच नाही. एक महिन्यापूर्वी शासनाने जी समिती नेमली होती मार्च 2023 त्याचा अहवाल महिन्यापूर्वी आला. तो ताबडतोबीने मंत्रिमंडळात बैठकी ठेवणं आवश्यक होतं, तो ठेवला नाही. काल आश्वासन काय दिलं, मार्च 2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही आमचा निर्णय जाहीर करू आणि ताबडतोबीने आम्ही मुख्य सचिवांना सांगू याचा अभ्यास करा. म्हणजे आत्ता जागी झाली त्या अहवालावर अभ्यास करायला. त्यांचा हेतू चांगला नाही. त्यावेळी लोकसभेच्या आचारसंहिता लागलेली असणार, आमची अडचण आहे म्हणून सांगणार आणि मग अहवालावर काय ते सांगणार. मग ते संघटनेला सगळं मान्य होईल असं नाही. वेळकडूपणाचा धोरण आहे त्याचं, वेळकडूपणाचा विचार आहे, आम्हाला तो मान्य नाही. दरम्यान संप मागं घेण्याचा निर्णय झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी देखील आज कामावर रुजू झाले. काही कर्मचारी सकाळीच कार्यालयात हजर झाले होते तर काही कर्मचारी दुपारी कार्यालयात रुजू झाले.